एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूरच्या मळे परिसरात 30 वर्षीय युवकाचा खून, खुनानंतर संशयितांनी काढला पळ। सविस्तर वृत्त असे, सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या मळे परिसरात भाडेकरू म्हणून संतोष जयस्वाल नामक 30 वर्षीय युवकाचा डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। सातपूरच्या मळे परिसरात संतोष जयस्वाल हा गॅरेज मॅकॅनिक वास्तव्यास होता। मागील भांडणाची कुरापत काढून संशयित मुन्ना निषाद व रामकिशन निषाद या दोन्ही भावांनी लोखंडी हत्याराने मारहाण करीत खून केल्याची घटना काल रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली आहे। संशयित मुन्ना निषाद व रामकिशन निषाद यांचे गोरक्षनाथ रोड येथे लेथ मशीनचे दुकान असून दोघांनीही यावेळी पळ काढला आहे। घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, गुंडा पथकाचे मोहिते डी के पवार, राजेंद्र सावकार यांसह मोठा पोलीस फौज पाटा दाखल झाला आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी सुनील अडांगळे, तंत्रप्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।